गेल्या काही दिवसांपासून नीरा कालव्यातील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय. दुष्काळी भागाला दिलेलं पाणी पुन्हा बारामतीकडे वळवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आणि त्यानंतर याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम बसला आहे. बाबा त्यावरचा खास रिपोर्ट. मागील अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटाच लावलाय. त्यातच नीरा देवघर धरणातून दुष्काळी भागाला दिलेलं पाणी पुन्हा बारामतीकडे वळवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतल्यानं नीरेचं पाणी चांगलंच पेटलंय. समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार पंढरपूर, सांगोला, माळशिरस या दुष्काळी भागाला नीरा देवघर धरणातून पाणी देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र हा निर्णय रद्द केल्यानं या भागावरती अन्याय झाल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र हा निर्णय कुणावरही अन्याय करणारा नसल्याचा दावा ठाकरे सरकारकडून केला जातो आहे. परंतु असं असलं तरी या निर्णयामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. आज जो निर्णय आमच्या कानी पडलेला आहे अत्यंत विश्वासघातकी आणि दुर्दैवी निर्णय महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. निश्चितपणे याचे पडसाद सर्वसामान्य जनतेमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही. जवळपास खंडाळा, माळशिरस, फलटण, पंढरपूर, सांगोला 10 लाख लोकांवर अन्याय करणारा हा महाविकास आघाडीचा निर्णय. मंत्रिमंडळाने जरी निर्णय घेतलेला असला तरी जल आयोग याच्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय घेतलेला आहे. त्यांनी मागणीप्रमाणे निर्णय घ्यावा. दरम्यान सत्तेचा गैरवापर करून दुष्काळी भागाचं पाणी बारामतीला पळवलं जात असल्याचा आरोप परिसरातील लोकप्रतिनिधींनी केलाय. माळा लोकसभेतील फलटण असेल, माळशिरस असेल, सांगोला असेल, ज्याचा पिढ्याना पिढ्या त्या ठिकाणी दुष्काळात गेल्या, त्याच्यासाठी देवधर धरण जे झालं त्याचं 60-40 असं वाटप झालं पाहिजे. परंतु या तालुक या भागातील जनतेला त्या ठिकाणी कायमच दुजाभावाची वागणूक, त्या ठिकाणी तत्कालीन सरकार जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि आत्ता यांच्यासोबत असणारे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी इथल्या जनतेला त्या ठिकाणी निश्चितच एक अन्यायकारक वागणूक दिलेली आहे. जास्त कॅनल जिथं चालतो तिथलं क्षेत्र कॅल्क्युलेशन करायचं, कालावधी घ्यायचा, त्याचं बाष्पीभवन पर्क्युलेशन काढायचं आणि त्या प्रमाणात त्यांना ती द्यायचं. मग भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना मग पंढरपूरला पाणी जास्त दिवस कॅनल 93 मैलाच्या खाली पंढरपूरला चालत असताना मग पंढरपूरला पाणी का कमी मिळालं आणि मग सांगोल्याला पाणी आमच्याकडं जादा का दिलं? माझा सांगोलेकरांवर माझा आक्षेप नाही, पण सरकारवर माझा आक्षेप आहे किंवा त्या विचाराला माझा आक्षेप आहे. त्यांनी पाणी देताना पंढरपुरामध्ये समजा जर 25 दिवस 27 दिवस कॅनल चालत असेल आणि सांगोल्यात 16-17 दिवस 18 दिवस चालत असेल, तिथे बी काही डिपकट मोठे आहे, तिथे बी लॉसेस होत आहेत, तिथे पाणी मिळत नाही. दोंडीवाडी असेल, वाडी कुर्ली असेल, सुपली असेल, पळशी असेल, उपरी असेल, ह्या भागांनाही पाणी मिळत नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही समान न्याय पाणी वाटपाच्या कायद्याची अंमलबजावणी तंतोतंत होईल करेल सरकार. मी सरकारकडे त्याबाबतीत तक्रारही केली आहे पूर्वी की आमच्यावर हा अन्याय झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत याबाबत येत्या काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील राजकीय मंडळी आणि शेतकऱ्यांनी दिलाय. तरी हा फार मोठा, प्रचंड मोठा सांगोला तालुका दुष्काळ भागावर होणारा फार मोठा घोर अन्याय आहे. तरी ह्याचा आम्ही सगळे एक भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने मी निषेध करतो आणि सांगोला तालुक्यातला एक नागरिक या नात्यानेही निषेध करतोय. आम्हाला शेतकऱ्याला हा निर्णय अजिबात मान्य नाही. औद्योगिकरणापेक्षा आमची शेती महत्वाची आहे. 18 आंदोलन काय तुमचं पुढे? या ठिकाणी आम्ही पाणी नीरा देवधर पाणी संघर्ष समिती स्थापन करून या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. दरम्यान या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं आता नीरेचं पाणी चांगलंच पेटण्याची शक्यता आहे. याबाबत आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजरत्न बाबर, AM न्यूज, पंढरपूर.